विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ज तेथे राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न। कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण। जतमध्ये महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन व विक्रम फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा घेण्यात आल्या। 16, 18, 20 आणि खुल्या गटात ह्या स्पर्धा पार पडल्या। कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण समारंभ पार पडला। जतच्या राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सुमारे 705 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। 2, 5 आणि 10 किलोमीटर अंतरामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेतून मुलं मुली गटातून 32 खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी नागालँड येथे 15 जानेवारी 2022 रोजी पार पडणाऱ्या 56व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धांसाठी निवड करण्यात आली। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंके, आमदार विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, तहसीलदार जीवन बनसोडे, RR कॉलेज प्राचार्य SS पाटील सर, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन पदाधिकारी शार्दूल राजे दफळे सरकार, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, BCC बँकेचे संचालक सरदार पाटील, नगरसेवक निलेश भामणे, भूपेंद्र कांबळे, महादेव कवळी, अशोक बंडेंवर, खेळाडू व इतर अन्य पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव संजय पाटील, सूत्रसंचालन राजेंद्र माने, तर आभार प्रदर्शन छत्रपती पुरस्कार प्राप्त बापू समलेवाले यांनी केले। नमस्कार, मी संजीवनी जाधव ओपन स्पर्धेमध्ये फर्स्ट क्रमांक मिळवला आहे आणि मी सध्या नाशिकमध्ये तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आणि मला सांगताना फार आनंद होतोय की आमदार विक्रमसिंह सावंत साहेबांनी इथे फार छान असं आयोजन केलेलं होतं। आणि क्रॉस कंट्री, ॲक्च्युली मला एशियन क्रॉस कंट्रीला पण मागच्या वेळेस मेडल आहे, तर त्या हिशोबाने बघितलं गेला रूट तर फार खूपच छान होता आणि आयोजन खूप छान होतं, खूप छान वाटलं पळायला। थँक्यू। हो, नक्कीच कॉन्फिडन्स तर होताच, कारण मी स्वतः जवळजवळ 13-14 वर्षापासून मी प्रोफेशनल ॲथलीट आहे। आतापर्यंत मला जवळजवळ 14 इंटरनॅशनल मेडल आहे आणि भरपूर कॉम्पिटिशनमध्ये मी आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करून भाग घेऊन मेडल घेतलेले आहे, तर कॉन्फिडन्स इथे तर होताच, नॅशनलला देखील आम्ही चांगलं करू। आणि थँक्यू।